नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माय जी वी नोकरीमध्ये। तर इंटेलिजन्स ब्युरो भरती 2020 ही निघालेली आहे आणि त्याची पदसंख्या ही 292 आहे। त्याचे जे पूर्ण डिटेल्स आणि माहिती आहे ते आपण बघणार आहोत, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा। आय बी रिक्वायरमेंट 2020, तर त्याच्या एकूण जागा या 292 या त्याच्या एकूण रिक्त जागा आहेत। तर या पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत, तर तुम्हाला ते ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत आणि अर्ज भरायची शेवटची तारीख ही 19 ऑगस्ट 2020 आहे। तर आय बी रिक्तविषयी अधिक माहिती जसे अर्ज आणि अर्जाचा पत्ता खालीलप्रमाणे आहे, आता ते आपण आता बघणार आहोत। तर आता आपण बघूया शैक्षणिक पात्रता काय आहे। तर पदाचं नाव आहे उपसंचालक। तर त्याची शैक्षणिक पात्रता ही बॅचलर डिग्री इन इंजिनियर बी टेक और बी एस सी आहे। नंतर आहे वरिष्ठ अधिकारी। तर त्यांची जी शैक्षणिक पात्रता आहे ती मास्टर डिग्री इन इकॉनॉमिक्स स्टॅटिक्स बिझनेस याच्यामध्ये त्यांची शैक्षणिक पात्रता ही आहे त्यांची। नंतर आहे 3 नंबर आहे ग्रंथालय माहिती अधिकार, यांचं आहे मास्टर डिग्री इन लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्स याच्यामध्ये त्यांची त्यांना डिग्री पाहिजे। नंतर आहे सुरक्षा अधिकारी, त्यांचा आहे डिग्री इन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनॉमिक इंजिनिअरिंग MSc फिजिक्स केमिस्ट्री याच्यामध्ये त्यांचं ग्रॅज्युएशन पाहिजे। नंतर आहे उपकेंद्रीय बुद्धिमत्ता अधिकारी, तर त्यांचं शिक्षण आहे BTech किंवा BSc हे त्यांचं आहे। नंतर आहे सहाय्यक केंद्रीय बुद्धिमत्ता अधिकारी, ग्रॅज्युएशन पाहिजे याच्यासाठी। नंतर आहे 6 आहे केंद्रीय बुद्धिमत्ता अधिकारी, यांचंही ग्रॅज्युएशन पाहिजे। नंतर 7 नंबर आहे सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी, त्यांचं आहे डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल, त्याला इंजिनिअरिंग ही कम्प्लीट पाहिजे। 6 आहे संशोधक सहाय्यक, नंतर आहे संशोधक सहाय्यक, त्यांचं शिक्षण आहे ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंट आणि नंतर आहे लेखकांना त्यांचं शिक्षण आहे ऑफिसर्स अंडर द सेंट्रल गव्हर्नमेंट। नंतर आहे कर्मचारी नर्स, त्याच्यासाठी फिमेल स्टाफ नर्स इन आयडेंटिकल पाहिजे आहे, याच्यासाठी नर्स कर्मचारी पाहिजे आहे ती फिमेल पाहिजे आहे। नंतर आहे काळजीवाहू, इयर्स रेग्युलर सर्व्हिस आहे त्यांची। नंतर आहे कनिष्ठ बुद्धिमत्ता अधिकारी, नंतर आहे सुरक्षा सहाय्यक, नंतर आहे पेस्ट्री कम कुक मल्टीटास्किंग स्टाफ। नंतर किती पद आहेत त्यांचे, त्या पदाबाबत आपण थोडीशी आता माहिती बघणार आहोत। तर तुमच्या अधिक माहितीसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। पदाचे नाव आहे उपसंचालक, त्यांची 2 पदे आहेत, वरिष्ठ अधिकारी 2 पदे आहेत त्यांची, ग्रंथालय माहिती अधिकारी त्यांचं 1 पद आहे, सुरक्षा अधिकारी यांची 6 पदे आहेत, नंतर उपकेंद्रीय बुद्धिमत्ता अधिकारी यांची 10 पदे आहेत, अनंतर सहाय्यक बुद्धिमत्ता अधिकारी यांची 54 अशी एकूण पदे आहेत, नंतर सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी यांची 55 पदे आहेत, सहाय्यक सुरक्षितता अधिकारी 12, वैयक्तिक सहाय्यक 10, संशोधक सहाय्यक 10, लेखकार 1 आणि कर्मचारी नर्स 24, नंतर काळजीवाहू 4, सुरक्षा सहाय्यक 15, नंतर आहे पेस्ट्री कम कुक 11, मल्टीटास्किंग स्टाफ 24 आणि नंतर नोकरीचं ठिकाण वगैरे बघणार आहोत आपण। नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारत हे आहे। नंतर ऑनलाईन फीस शुल्क तुम्हाला नाही आहे, तुम्हाला याच्यासाठी कोणतीही फीस नाही आहे अर्ज करताना। नंतर महत्त्वाची माहिती आता थोडीशी बघूया आपण। नंतर शेवटची दिनांक 19 ऑगस्ट 2020 आहे आणि वयोमर्यादा ही तुमच्या पदानुसार असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील ते कमेंट्स बॉक्समध्ये लिहा आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकही दिलेली आहे। व आम्ही तुमच्यासाठी एक नवीन ॲप काढलेला आहे, त्याच्यामध्ये तुमच्या शिक्षणानुसार तुम्हाला जॉब्स अवेलेबल असतील, त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज असतील, त्याचं नाव जॉब टुडेज आहे। तर ते तुम्ही ॲपही डाउनलोड करा, त्याची लिंकही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। आणि पुढचे अपडेट्स बघत राहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा। असेच एका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, धन्यवाद।